विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? छानच ना? बघा, मी तुमच्याशी बोलल्यावर तुम्हाला किती चांगलं वाटलं. लँग्वेज इज अ मीन्स ऑफ कम्युनिकेशन. भाषा ही संवादाचं खूप छान माध्यम आहे, बरोबर? कारण या भाषेतून आपण आपल्या भावना, विचार व्यक्त करतो आणि समोरच्या व्यक्तीच्या भावनासुद्धा आपण ऐकतो. मग भाषा शिकणं म्हणजे नेमकं काय बरं? तर भाषा शिकणं म्हणजे काय? तर भाषेचे कौशल्य शिकणं होय, बरोबर? मग भाषेची कौशल्य किती? तर मुख्यत्वे आपण चार कौशल्य विचारात घेतो. ती कोणती? तर एल, एस, आर, डब्ल्यू. ओके, आता एल म्हणजे काय? तर लिसनिंग, ज्याला आपण म्हणतो श्रवण, ज्याला आपण म्हणतो. एस म्हणजे काय? तर स्पीकिंग, त्याला म्हणतो आपण बोलणे. आर म्हणजे काय? तर रीडिंग किंवा वाचन करणे, ज्याला म्हणतो. आणि त्यातला शेवटचा डब्ल्यू, ज्याला आपण रायटिंग असं म्हणतो. ही चारही कौशल्य आत्मसात करणे म्हणजेच भाषा शिकणे आणि त्या भाषेचा वापर करणे होय. विद्यार्थ्यांना रायटिंग स्किल्स म्हणजे नेमकं काय, त्याबद्दल कशी तुमची माहिती त्यामध्ये असावी किंवा कशाप्रकारे हे स्किल तुम्ही प्रॅक्टिस करावं, याच्या अतिशय थोडक्यात टिप्स तुम्हाला मी आज देणार आहे. आलं लक्षात? बघा, तर रायटिंग स्किल हा लिखाणातील एक अतिशय चांगला भाग आहे. हे संवादाचं अतिशय चांगलं माध्यम आहे. म्हणून म्हणतात अ गुड रायटर इज अ गुड कम्युनिकेटर. आलं लक्षात? आणि मग हे रायटिंग स्किल करताना नेमकं काय केलं पाहिजे? तर ज्या विषयावर किंवा ज्या टॉपिकवर आपल्याला रायटिंग करायचं आहे मित्रांनो, तर त्यासंबंधीची एक क्लिअर आयडिया पहिले आपल्या मनामध्ये तयार व्हायला पाहिजे, बरोबर? त्यानंतर त्या टॉपिकची क्लिअर आयडिया तयार झाल्यानंतर ती स्थिती किंवा तो विषय त्याला आपण इमॅजिन करायला शिकलं पाहिजे. इमॅजिन केल्यानंतर एक प्रॉपर आउटलाईन त्याची तयार झाली पाहिजे, म्हणजे आपल्याला नेमकं कोणत्या विषयावर कसं लिखाण करायचं आहे. ओके, त्यानंतर की कोणासाठी लिखाण करायचं आहे, आपले वाचक कोण असतील किंवा लिसनर कोण असतील, कोणासाठी आपल्याला लिखाण करायचं आहे, ते रीडर्स आपण ॲन्टिसिपेट केले पाहिजे, बरोबर? एकदा का त्या विषयाची आउटलाईन जर क्लिअर झाली, बरोबर, आपल्या आयडियाज क्लिअर झाल्या, आपण ती सिच्युएशन इमॅजिन केली की नंतर मुख्य मुद्दा कोणता तो लक्षात घेऊन त्याच्या थोड्याशा गायडिंग टिप्स तयार करायच्या. ओके, गायडिंग टिप्स केल्यानंतर त्या विषयाचं कन्स्ट्रक्शन नेमकं किती प्रमाणात असावं याचासुद्धा अंदाज आपल्याला असायला पाहिजे, बरोबर? आता रायटिंग करताना काही महत्त्वाच्या गोष्टी पण लक्षात ठेवा की खूप असे अवजड शब्द, टेक्निकली हार्ड टू अंडरस्टँड, हे वापरायला नको. त्याच त्याच गोष्टी एक्सप्लेनसुद्धा करायला नको, बरोबर? नेमकं तेच लिहिता आलं पाहिजे. त्याला कन्साईज रायटिंग म्हणतात, त्याला प्रिसाईज रायटिंग असं म्हटलं जातं, बरोबर आहे? त्यानंतर की आपण जी गोष्ट लिहिणार आहोत ती लिहिण्याच्या फायनल करण्याआधी आपण ती दोन वेळा रीड करायला पाहिजे आणि आपलं लिखाण हे मुद्देसूद असायला पाहिजे, कारण रायटिंग स्किल इज अ गुड वे ऑफ मेकिंग इम्प्रेशन. आणि म्हणून या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे. शब्द अतिशय मोजके, छोटे, साधे परंतु अर्थपूर्ण, फ्रेजेस, सेंटेन्सेस याचासुद्धा खूप चांगल्या प्रकारे उपयोग व्हायला पाहिजे. फक्त फिलर वर्ड काहीतरी माहिती भरायची आणि लिखाण वाढवत राहायचं याला मुळीच अर्थ नाही. म्हणून रायटिंग स्किल हा मुद्दा हाताळण्यासाठी या सर्व गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतला तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे हे रायटिंग स्किल सोडवता येईल. इयत्ता 9वी आणि 10वी या दोन्ही वर्गांसाठी या रायटिंग स्किलला 20 मार्क्स आहे मित्रांनो. आपल्याला मार्क्स ओरिएंटेड जरी व्हायचं नसलं तरी स्किल ओरिएंटेड नक्की व्हायचं आहे. आणि म्हणून रायटिंग इज द बेस्ट स्किल, सो बी स्किल ओरिएंटेड. ओके, थँक्यू.